इचलकरांची व परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी। भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवाला विशेष महत्त्व आहे। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने विविध सण भक्तिभावाने साजरे केले जातात। मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सण आणि उत्सव साजरे करण्यावर प्रचंड निर्बंध आले होते। तरी देखील श्रद्धाळू लोकांकडून काही दक्षता घेऊन पारंपरिक सण साजरे करण्याचा प्रयत्न केला जात असतो। आज वटपौर्णिमा साजरी होत आहे। हा सण विशेषतः महिलांसाठी अधिक महत्त्वाचा असतो। सर्व महिला अत्यंत मनोभावे आणि भक्तिभावाने हा सण साजरा करीत असतात। प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व आपल्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात। आज इचलकरंजी व परिसरामध्ये अशाच पद्धतीने सर्व महिला नवीन वस्त्र दागदागिने व केसांमध्ये गजरा परिधान करून सुहासिनी महिला एकमेकांच्या ओटी भरून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून आल्या। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।